Hello everyone, we already started this topic number 19, surgical dressings and supplies. Okay, in this topic we covered so far introduction, properties of dressings and classification of surgical dressings. Okay, I think we covered the absorbent cotton, preparation of cotton or manufacturing process of absorbent cotton. Okay, let's move on to the next point, that is packaging or packing of the particular surgical dressing materials. Okay, packaging is done by rolling the packages of not more than 0.5 kg of a continuous flaps. Okay, with proper running with the entire lap, and it is kept under a well closed container. Okay, half kg चे म्हणजे अर्ध्या किलो जे काय करतात त्यांनी वेगवेगळा सेट बनवतात आणि ते एका वेल क्लोज कंटेनर मध्ये ते ठेवून टाकतात, पॅक करून टाकतात डबल रॅपिंग टेक्निक नुसार. ओके, तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस सांगितलं होतं डबल रॅपिंग टेक्निक्स काय असतात ते. ठीक आहे, नेक्स्ट आहे इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर ऍब्झॉर्बंट कॉटन. ओके, हे एचसीबी प्रॅक्टिकलला तुम्हाला निकेल जर घेतील. ओके, सिनोनिम बघा, ऍब्झॉर्बंट कॉटन इज ऑल्सो कॉल्ड एज ऍब्झॉर्बंट कॉटन वूल. ओके, याचे इव्हॅल्युएशन टेस्ट आहेत. ओके, इथे पहिल्यांदा आपण त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊया. ऍब्झॉर्बंट कॉटन कन्सिस्ट ऑफ ट्रायकोम्स और गुड क्वालिटी न्यू कॉम्बर्स ऑब्टेन्ड फ्रॉम द सीड्स कोर्स ऑफ वेरियस स्पेसिस ऑफ द जीनस गॉसिपियम, देन क्लीन्ड प्युरिफाइड अँड ब्लिच्ड. इट डज नॉट कंटेन एनी कॉम्पेन्सेटरी कलरिंग मॅटर. ओके, आताच आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस फॉर ऍब्झॉर्बंट कॉटन बघितला, तेच तरी इथं फक्त थोडं टेक्स्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला एका लाईफ सायकलच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला मी त्यात डायग्राम टाकत होतो. ओके, मला वाटतं ते तुम्हाला सोपं जाईल, ते तुम्ही करून घ्या. ठीक आहे, डिस्क्रिप्शन फॉर दिस इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर ऍब्झॉर्बंट कॉटन. व्हाईट वेल corded fibers of average staples length not less than 10 mm. ओके, या पर्टिक्युलर सेंटेन्सला अंडरलाईन करून ठेवा. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कंटेनिंग नॉट मोर दॅन ट्रेसेस ऑफ लिप रेसिड्यूज, सीड्स, कोट्स अँड अदर इम्प्युरिटीज. इट ऑफर्स अप्रिशिएबल रेजिस्टन्स वेन पुल्ड अँड डज नॉट शेड अ सिग्निफिकंट क्वांटिटी ऑफ डस्ट वेन शेकन जेंटली, प्रॅक्टिकली ओडरलेस. ओके, चे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पॅकेजिंग मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. ओके, पॅकेजेस इन रोल्स ऑफ नॉट मोर दॅन 500 ग्रॅम ऑफ कंटिन्युअस लॅप विथ अ लाईट वेट पेपर रनिंग अंडर द एंटायर लॅप, द पेपर बीइंग ऑफ सच विथ दॅट इज मे बी फोल्डेड ओव्हर द एजेस ऑफ द लॅप, द टू being tightly and evenly rolled and enclosed and sealed in a well closed container. Okay, same je last slide madhe hota description and packaging, same it is dilele. Okay, specification test as per IP 1996. Okay, a test absorbent cotton che test hai. Okay, identification test dile, total 11 test hai. Okay, test for acidity or alkalinity hai, टेस्ट फॉर सर्फेस ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, ऍब्झॉर्बन्सी टेस्ट, फ्लुरोसेन्स टेस्ट, टेस्ट फॉर कलरिंग मॅटर्स, टेस्ट फॉर इतर सॉल्युबल सबस्टन्सेस, टेस्ट फॉर वॉटर सॉल्युबल सबस्टन्स, टेस्ट फॉर नेप्स, सल्फेटेड ॲश अँड एलओडी. ओके, कळतो. ओके, लेट्स सी वन बाय वन द स्पेसिफिकेशन टेस्ट फॉर युअर ऍब्झॉर्बंट कॉटन ॲज पर आय पी 1996. ओके, first test is the identification test. Examine single fiber of absorbent cotton wool under the microscope. It contains single cell about 4 cm long and 40 mm wide in the form of flattened tubes with thick and rounded walls and often twisted. Okay, next slide madhe mi tumhala tyacha a microscope cha under jasa dista te as it is photograph me itha taklele aahe. Okay, te tumhi baghu shakta next slide madhe. केमिकल टेस्ट बघा, टेक द सॅम्पल ऑफ ऍब्झॉर्बंट कॉटन ऑन ग्लास स्लाइड अँड ट्रीट इट विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन
द ऍबझॉर्बंट कॉटन फायबर्स बिकम्स व्हायोलेट. ओके प्रोसिजर दिलाय बघा त्याने, टेक 0.1 ग्रॅम ऑफ सॅम्पल इन अ बोरोसिलिकेट बीकर, ऍड 10 ml ऑफ झिंक ऑक्साईड सोल्युशन, हीट अप टू 40 डिग्री सेल्सिअस, अलाउ टू स्टँड फॉर 2.5 आवर्स विथ ऑकेजनल शेकिंग, द फायबर्स डू नॉट डिझॉल्व. ओके हे खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. ओके हे 11 टेस्ट तुम्हाला जर थेअरी एक्झाम झालं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके नेक्स्ट टेस्ट फॉर ऍसिडिटी अँड अल्कलिनिटी. टेस्ट फॉर ऍसिडिटी मध्ये बघा, टेक 25 ml ऑफ द फिल्ट्रेट इन अ बोरोसिलिकेट ग्लास बीकर. ओके ऍड 0.1 ml ऑफ डायल्यूट फिनॉल्फथालीन सोल्यूशन टू इट, द सोल्यूशन डज नॉट शो अ पिंक कलर दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक कंटेंट इन इट अँड रिपीट इट वॉइस वर्स. ओके साधे साधे सिंपल सिंपल टेस्ट आहेत. ओके हे जर आपण प्रॅक्टिकली करून बघितलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. ओके टेस्ट फॉर अल्कलिनिटी, टेक 25 ml ऑफ द फिल्ट्रेट इन अ बोरोसिलिकेट ग्लास बीकर, ऍड 0.05 ml ऑफ मिथाइल ऑरिन सोल्यूशन टू इट, इफ द सोल्यूशन शोज पिंक कलर इट इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन कंटेंट इन इट अँड व्हाइस वर्सा. ओके अपोजिट टेस्ट. ओके ऍब्सॉर्बन्स टेस्ट, this test is evaluated by performing sinking time test and water holding capacity. The IP limits for sinking time not more than 10 seconds and for water holding capacity not more than 23 gram of water per gram for the samples. Okay a yache at least limit tari tumhala paat paije. Okay sinking time cha capacity timing kay asla paije, not more than 10 seconds. Okay आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचं ॲटलीस्ट स्पेसिफिकेशन तुम्हाला माहीत पाहिजे, नॉट लेस दॅन 23 ग्रॅम. ओके वॉटर पर ग्रॅम ऑफ द सॅम्पल. ओके नेक्स्ट आहे फ्लोरोसन्स टेस्ट, प्रिपेअर अ लेअर ऑफ ऍब्झॉर्बंट कॉटन ऑन अ ग्लास प्लेट हॅव्हिंग 5 mm थिकनेस अप्रॉक्सिमेटली, एक्झामाइन इट ऑन अ अंडर अल्ट्रा व्हायोलेट लॅम्प हॅव्हिंग अ मॅक्झिमम आउटपुट ऑफ ॲट 365 nm, इट शोज लाईट ब्राउनिश व्हायोलेट फ्लोरोसन्स. हे त्याचं ऑब्झर्वेशन दिलंय इकडे. ओके ते कसं दिसतं फ्लोरोसन्स टेस्ट केल्यानंतर, अँड अ फ्यू येलो पार्टिकल्स नॉट मोर दॅन अ फ्यू आयसोलेटेड फायबर्स शोज अन इंटेन्स ब्ल्यू फ्लोरोसन्स. ओके त्याचा मला फोटोग्राफ काय मिळालेलं नाहीये, पण तुम्ही हे जर त्याचं ऑब्झर्वेशन जर लक्षात घेतलं तर तुम्हाला ते कळेल की कसं दिसतं ते ऍक्च्युअलमध्ये. ओके नेक्स्ट पार्ट आहे तुमचा टेस्ट फॉर नेप्स, स्प्रेड थिन लेअर ऑफ 0.5 ग्रॅम ऑफ ऍब्झॉर्बंट कॉटन फॉर अन एरिया ऑफ 50 square cm युनिफॉर्मली बिटवीन 2 glass plates, व्ह्यू बाय द नेकेड आयज अंडर द ट्रान्समिटेड लाईट, रिपीट द टेस्ट 3 times, ऍब्झॉर्बंट कॉटन वूल डज नॉट शो मोर नेप्स दॅन अबाउट एन अवरेज ऑफ 250 फॉर 3 tests. ओके नेप्सचं डायग्राम पण दिलेलं आहे बघा तुम्ही. एलओडी, एलओडी मीन्स ऑट loss on drying and is performed to check the percentage wet by wet volatile and moisture absorbance. IP limit is not more than 8%. Okay, with 105 degrees Celsius in a oven. Okay, there is a specification given there and there is a limitation also here given. Okay next test number 8, test for surface activity. Okay, take 25 ml of graduated ground glass and stopper cylinder with external diameter of 18 to 20 mm and rinse it with a sulfuric acid and then with the water. Take 10 ml of the filtrate of the absorbent cotton wool in the graduated ground glass stopper cylinder. Okay, this sequence is related. Okay, फक्त तुम्हाला सॅम्पल किती घ्यायचं बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठले कुठले केमिकल त्यांनी ऍड केलेलं आहे त्याचं सिक्वेन्स लक्षात घ्या, ठीक आहे. शेक विगरसली अबाउट 30 times इन 10 seconds, अलाव इट टू स्टँड फॉर 1 minute. ओके द हाईट ऑफ द फ्रोथ क्लोथ डज नॉट एक्सीड ओके अबाउट द सर्फेस ऑफ द लिक्विड. ओके हे सर्फेस ऍक्टिव्हिटीचा तुमचा टेस्ट आहे. ओके लक्षात घ्या इथे 25 ml चं त्यांनी काय केलं सॅम्पल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे केमिकल त्यांनी ऍड करत गेलेलं.
ओके जिथं ऍडिशन आहे तिथं अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे तर मला ते टेस्ट परत वाचताना सोपं पडेल. ओके वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी नॉट लेस दॅन 23 ग्रॅम ऑफ वॉटर पर ग्रॅम ऑफ द ऍब्झॉर्बंट कॉटन वूल वेन डिटरमाइंड बाय द फॉलोइंग मेथड. द टेस्ट शॉल फॉलो द सिंकिंग टाइम द टेस्ट. ओके रिमूव द बास्केट फ्रॉम द वॉटर, अलाउ इट ड्रेन फॉर 30 सेकंड्स विथ इट्स लॉन्ग एक्सिस इन द हॉरिजेंटल पोजिशन. ओके यूट्यूब वरती याचं सिंकिंग टाइमचा एक स्पेशल व्हिडिओज आहे. ओके त्याचं मी लिंक तुम्हाला फॉलो करतो, ते एकदा बघून घ्या सिंकिंग टाइमचं. ओके आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचा सुद्धा एक छोटस व्हिडिओ त्यामध्ये आहे. ओके हे पाहिल्यानंतर तुम्हाला हा प्रोसिजर लक्षात येईल. ठीक आहे ट्रान्सफर इट टू अ टेट बेकर अँड वेट इट, कॅल्क्युलेट द वेट ऑफ वॉटर रिटेन बाय द सॅम्पल, रिपीट द प्रोसिजर ऑन टू फर्दर सॅम्पल्स अँड कॅल्क्युलेट द अवरेज व्हॅल्यूज. ओके नेक्स्ट टेस्ट नंबर 10 सिंकिंग टाइम. ओके नॉट मोर दॅन 10 सेकंड्स व्हेन डिटरमाइंड बाय द फॉलोइंग मेथड. ओके हे सिंकिंग टाइमचं एक प्रोसिजर दिलं तिने खाली, ते बघा. सिंकिंग टाइम बास्केट, हा सिंकिंग टाइम बास्केट आहे तुमचं. अ ड्राय सिलेंड्रिकल कॉपर वायर बास्केट 80 मिलीमीटर हाय अँड 50 मिलीमीटर डायमीटर, फॅब्रिकेटेड फ्रॉम वायर ऑफ डायमीटर 0.4 मिलीमीटर अँड हॅव्हिंग अ मेश वायर ऑफ डायमीटर 50 to 20 मिलीमीटर. द बास्केट वेट्स 2.4 to 3 ग्रॅम. ओके त्याचं स्पेसिफिकेशन दिलंय त्यांनी, त्याचं लांबी किती असलं पाहिजे, त्याचं रुंदी किती असलं पाहिजे, त्याचं सुद्धा त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. ओके म्हणजे प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याचं स्पेसिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. ओके इन दॅट नंबर 1 वे द बास्केट ऍक्युरेटली, टेक 5 सॅम्पल्स ऑफ ईच अप्रॉक्सिमेटली 1 ग्रॅम फ्रॉम डिफरंट प्लेसेस इन द मटेरियल बीइंग एक्झामाइंड, पॅक लूजली इन द बास्केट अँड वे द पॅक्ड बास्केट, टेक अ बीकर ऑफ ऍट लीस्ट 12 सेंटीमीटर इन डायमीटर फिल्ड विथ वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस टू अ डेप्थ ऑफ 10 सेंटीमीटर्स, होल्ड द बास्केट विथ इट्स लॉन्ग एक्सिस इन द हॉरिजेंटल पोजिशन अँड ड्रॉप इट फ्रॉम द हाईट ऑफ द अबाउट 10 मिलीमीटर ओके इन टू वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस कंटेंट इन अ बीकर. ओके हाईट त्याचं दिलेलं आहे त्यांनी. ओके मेजर विथ स्टॉप वॉच द टाइम टेकन बाय द बास्केट टू सिंक. सिंक म्हणजे पोहणे, बिलो द सरफेस ऑफ द वॉटर खाली जाईपर्यंत तो त्याचा टाइम आपण मोजला पाहिजे. ठीक आहे रिपीट द प्रोसिजर ऑन फर्दर टू सॅम्पल्स अँड कॅल्क्युलेट द अवरेज व्हॅल्यू. सल्फेटेड ऍश बघा, नॉट मोर दॅन 0.5% वेट बाय वेट इट इज परफॉर्म टू डिटरमाइन द सबस्टन्स ऑन इग्निशन. अपार्ट फ्रॉम दीज अदर टेस्ट आर ऑल्सो गिव्हन इन द मोनोग्राफ ऑफ द इंडियन फार्माकोपिया. ओके आयपी मध्ये दिलेलं आहे डिटेल्स मध्ये. ओके हा तुमचा झाला सर्जिकल ड्रेसिंगचा पार्ट. ओके आतापर्यंत जो पार्ट झाला आपला सर्जिकल ड्रेसिंग, त्यामध्ये सर्जिकल ड्रेसिंगचं डेफिनेशन तुम्हाला पार्ट पाहिजे. ठीक आहे त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्जिकल सप्लाय हे माहीत पाहिजे. ठीक आहे त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे. क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग हे 5 सब पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके त्याचं सिक्वेन्स एकदा लक्षात घ्या. ओके त्याचं शॉर्ट फॉर्म मी तयार केलं, त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. पाबा पी असं लक्षात ठेवायचं आहे. पी ए बी ए आणि पी पाबा पी यावरून तुम्ही हे 5ही क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे परत रिपीट करतो, पी ए बी ए पी ओके म्हणजे काय पाबा. ओके कळत हा सिक्वेन्स लक्षात ठेवा तुम्ही. ओके याच्यावरून तुम्हाला हे टेस्ट तुम्हाला करायला लक्षात ठेवायचे, त्याचं प्रोसिजर लक्षात घ्या पहिल्यांदा. ओके कळत ओके इथं दिलेलं आहे बघा क्लासिफिकेशन त्याचं. ओके राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. थँक्यू.